क्रमांक मराठा आहे, यशी आहेत, मातंग आहेत, धनगर आहेत, वंजारी आहेत, बाबासाहेब, संतोष भाऊ घोळके साहेब बँकेत आहेत ना, साहेबाच्या अंगाले अंग मंगत लावलं मी, अंगाले अंग काऊन लावतात मालूम आहे, मालूम आहे ना, मारवाडी, गुजराती, जैन, बँकेचे साहेब, कॅशियर, अंगाले अंग लावलं की नोटा येतात ना, तुम्हाला सांगतो चांगल्या माणसासंग दोस्ताना करा, मारवाडी, गुजराती, जैन, हे शिवाजी भाऊ घोळके शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष 200 रुपये ना, अरुण भाऊ घोळके 100 रुपये, आज हे लय नोटा देतात मले, पण मी त्या नोटा ज्याच्या भेटतात तसाच खेळतो ना, मलाही मालूम आहे मी तर एक नोटही ठेवणार नाही, तुमच्या तुम्हालाच अर्पण करीन ना, फक्त माझी लेवल बसू द्या, कारण कोणाले कोण्या बाईले पैसेही नाही देता येत ना, चांगलं नाही ना, आपण काही काही लोक तमाशात या बाईच्या हातात नोट देतात असं, आणि तिचं खालून बोर्ड दाबते, बाई नोट घे, गाणं सुपर म्हण, मला म्हणतात मला सांगा, वरून नोट आणि खालून त्या बाईचं बोट, किती पाप आहे, वरून नोट खालून बोट, त्या गाडगे बाबा म्हणत अरे ते माय बाई नाचून तुमचं मनोरंजन करते, आणि तुम्ही त्या बाईले वाईट नजरेनं पाहता, तिच्याकडे वाईट भावनेनं पाहता, मी धन्यवाद देतो की आई उदोग, आई उदोग माई, अरे या माई बाई देवी आहे, प्रत्येक माय बहिणीमध्ये देवी आहे, तुमच्या लक्षात आहे शिवाजी महाराजाच्या समोर कोणाची मुलगी आली तिला कोणीही बाईले माय समान दर्जा दिला, माझ्या शिवबान तर मुलगी कोणाची होती सांगा बर, मोठ्या माणसाने बोललं चालते, लहान पोराईनं बोला ना, बोला तू बोल ना, तू त्याच्यापेक्षा गरीब आहे, तू बोल ना, अफजल खान नाही, मुलगी एक दुसऱ्या धर्माची मुलगी, नाव सांग, तेच तर अंतर पडते ना, संदीप पान भाऊले बोलू नाही देणार मी, कारण ते आयोजक आहे, तुम्ही मागचे पोर बोला, तुम्ही सत्यपालच्या कॅसेटा ऐकता, कीर्तन ऐकता, एखाद्या ताईनं बोला शिवरायाच्या पंखा खाली मुसलमानाची मुलगी, हिंदू मुसलमान माझा शिवबा, अरे मराठा म्हणजे मन, मनगट, मस्तक, मनका, मेंदू, सशक्त करा बाबू, मला मराठा सेवा संघानं कोणता पुरस्कार दिला मालूम आहे, मराठा विश्वभूषण पुरस्कार दिला मला खेडेकर साहेबानं, अरे मराठा म्हणजे मन, मनगट, मस्तक, मनका, मेंदू, सशक्त करायचं असेल तर पुस्तक वाचा, माझ्याकडे मराठा मार्ग आहे, तुकाराम महाराजाचा आहे, ग्रामगीता आहे, वाचाल तर वाचा, तुम्ही पाहताना वर कोणाचे पोर पोरी आहेत, दिल्ली, मुंबई, बाहेर देशात, न्यायाधीश, कलेक्टर, कमिशनर, आयुक्त, कोणाचे आहेत, अभ्यास करणारायचे, आणि जे अनफळ बैल भारती आहेत, बाल भारती नाही,
ज्यांना आपल्या लेकराईले घडवलं नाही, शिकवलं नाही, जे पोपटे शिकले नाही त्याचा सत्यानाश झाला. रात्रंदिवस वावरात मरतो आम्ही, खोबरेल तेलही नाही भेटत बाबू, खोबरेल तेल भेटत नाही डोक्याले. नाहीतर तिकडे आम्ही टीव्हीवर पाहतो एक पोरगी येते कमी कपड्यात, शांती आवला उडी मार, शांती आवला उडवा. लेकर वाट पाहतात आपल्या माईले, साधं खोबरेल तेल नाही भेटत बाबू. एवढा जमीन आत्मांचा फरक आहे. आज शेतकऱ्याची एवढी परिस्थिती बिकट आहे, म्हणून तर मी तुम्हाला उद्या आत्महत्या करायचा टाइम येणार नाही म्हणून सत्यपालचं कीर्तन नाही, तुकोबाची अभंग गाथा बरे झालो देवा. काय लिहितात? बर झालो देवा, कुणबी झालो, शेतकरी झालो. शेतकऱ्यांना नाही केला पेरा तर काय खासान सोंग धतुरा. ते माय वावरातून ज्वारी सोंगून आली. मले सांगा, दिल्ली बंबई ज्वारी तयार होते का? नाही होत. पुण्यात होते, तिथं ट्रॅक्टर तयार होई, पण फुटाले अन्न घोळका राजुरी. हे जे आजूबाजूचे गाव आहेत, काठोळा, वांगी, जरूळ, मौंद, शिवनी, येळन, आम्ही ग्रामीण लोक अन्न निर्माण करतो. ते पाय ते माय, तुम्ही बाया, तुमचे चेहरेच ओळखू येतात. ते एकटीच बाई नाही आली वावरातून, तुम्ही त्यातल्याचा. हे म्हातारी आजी एवढं वय झालं तरी राऊंड मारतात ना वावरात. आजी तू उभी राय, घरी तो पोरगा म्हणते, तू सून म्हणते काही करू नको, पण चुपचाप बसत का? चुपचाप बसत काय आई तू घरात? नाही बसत. बाजून रस्ता. तुम्ही घरात आराम करता की काही ना काही सुनीले काम करू लागता? या माईक बोलो. शेतीच काम क्या बात आहे? 500 नोट दे. कीर्तनात आल्या म्हणून हे माझ्याजवळचे नाही, तुझ्याच गावातले आहेत बाप्पा, तुझे आशीर्वाद. हा धन्यवाद. नाही नाही आई आई थांब, पैसे राहू दे, साडी दे रे नऊवारी. थांबा संदीप पांडव. नाही ना तुम्ही नका म्हणून जाऊ देत जा ना. आई बसा. आई विन माया विश्वात नाही, एवढ्याही म्हातारपणात ओके. विश्वात नाही सुखा धावतील सगळे सुखावी खेड्यातले लोक. आता पाना 25 जण मिलिटरीत आहेत, एखाद्या आर्मी वाल्याच्या मायन उभं राहूया. आले असेल तो उभे राहा. आर्मी मध्ये जिचा मुलगा आहे किंवा जिचा पती आहे असाल तो उभे राहा. आर्मीत नाही काय कोणी? फौजी मध्ये राहा बर, एखाद्या आईनं उभं राहा. तुमचा मुलगा देशासाठी आहे की देशीसाठी? थांबा थांबा संदीपान काका, शांततेत. ते त्याच्या पद्धतीनं उभ्या राहतात. करा हात वर. गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला 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 उद्याला गोपाला गोपाला उद्याला गोपाला 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 गोपाला. अरे माय तुमचा मुलगा देशासाठी आहे, माय असो की पत्नी असो, राव उद्या. राहू द्या, नाही राय. तू इकून काऊन चालला तिकडे झकमारी करत? अरे तथे बसू द्या ना खाली, तो कॅमेऱ्याच्या समोरून जाते ना.
काका संदीपन काका तो मोबाईल की नाही फेसबुक वर आवाज ओढते तुमचा ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे. मी म्हणतो इथून कोणी तिकडे नका जाऊ, याच्यात अडथळा येते, मागून ये ना फिरू. ते डायरेक्ट गेला की तिकडे अडथळा येते ना, वायर गिर गडबड झाली की मग गोत्यात उतर. मी आज मोठा आनंद आहे बाबू, आज जे कीर्तनाले बाहेर गाऊन आला तुमच्या गावातल्या देशासाठी मुलगा पैदा केला तेही नाही राहत उभ्या. 25 जण आहेत, मिलिटरी वाल्याची माय आहे, फौजी वाल्याची पत्नी, एखादी तरी बाई नाहीत का इथं? मग राह ना उभे, सत्कार करायसाठी उभे करा. मी सत्काराला उभं करतो की तुमचा मुलगा देशासाठी आहे. कशा भेकाळा कसं होईन रे, येऊन जा. धन्यवाद आई. मी काम उभं करून राहिलो, डिंगल करायला नाही. तुमचा मुलगा देशासाठी आहे, काय आडनाव? घोळकेत. पुरो गाव घोळकेत आहे का राजुरी? त्याचं नावच आहे ना राजुरी घोळके. आई किती मुलं बाळ आहे? माईक मध्ये बोला. दोन आहेत, एक पोलीस मध्ये, एक पोलीस, एक देशासाठी. क्या बात आहे. त्याचे पप्पा काय करतात? तुमचे पती एस टी ड्रायव्हर चे पोरगा मिलिटरी आणि पोलीस मध्ये. काय भाग्यवान आहे. काय नाव त्याच्या बापाच? गोरखनाथ सौंडे कोरटेरी आया. धन्यवाद. या हो गोरखनाथ जी, या या. ते कोण म्हणते ना गोरखनाथ फुले तर बोलवून राहिले. बायकोचा आवाज ऐकला काका आले. या मावसा, अभिमान आहे. यस्तीतले ड्रायव्हर म्हणजे तुझा नवरा, ते काका तुझे पती. आई कृष्णा, कृष्णाचा रथ कोण हाकलला सांग माईक मध्ये. माईक मध्ये बोला. कृष्णाचा रथ. हा बोला बोला, सांगा ना कृष्णाचा रथ कोण, अर्जुनाचा रथ कोण हाकलला? रथ हाकुनी या पांडवाचा, या मालकान. आई तुमच्या मालकानं पब्लिकचा म्हणजे देवाचा रथ हाकलला आणि जीवनभर इमानीद्वारे ड्युटी केली, पण मुलाले मिलिटरी आणि दुसरा मुलगा पोलीस मध्ये. क्या बात आहे. दे रे साडी. काका हा, तुम्ही काका अभिमान आहे परिवाराचा. धन्यवाद. दे रे दुसरी साडी. ताई तुम्हाला किती, तुमचं कोण आहे पती? आता ऐक काय कि आले ड्युटीवर? इथं आले काय? ड्युटीवर आहे? सुट्टीवर आले? नाही तर तुझे डोळे कुठे असतात मालूम आहे? चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई. मोबाईलची वाट पाहायचं खरंच आहे. साहेब ड्युटीवर गेल्यावर तुम्ही वाट पाहता ना, आणि मंदा छाती धकधक करते, जीव दुखते, मेलही कळते. कारण पती देशाच, तू तुम्ही वीर पत्नी आ, मिलिटरी वाल्याची बायको आहे, देशासाठी जिचा नवरा देशाची सेवा करते, जिचे नवरे देशीची सेवा करते. घेऊन जाऊन पोटात टाकलं की बायकोले मारते, म्हणून बायाही नाही घाबरत नका जाऊ. फक्त अशा जागी माराव तुले जर आता पती नाहीत नाही तर बोलावलं असत. पण तू कार्यक्रम शेअर कर दो बाबा, म्हणजे तुझ्या मालकाने दाखव जो. वंदे मातरम, वंदे मातरम, मला ज्या नोटा दिल्या
बाहेरच्या नोटा नाही देत आहे म्हणून तुमच्या नोटाही साळ्या देतो. बजरंग भाऊ घोळके 100 रुपये गजाननच्या आवाजावर लोक लावणी म्हणायचे पहिले पैसे देते. ते दिल्यापेक्षा गरीबाच्या लेकराले जिल्हा परिषदच्या शाळेतल्या लेकराले ड्रेस शिवा. मी जीवनभर ते काम करतो करत आलो. माय बाबा गेले मी केस नाही दिले. बाप मेल्यावर आपण काय तुम्ही आजपासून बदल पाळा. राजुरी गो तुमचं गाव माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याच्यात विशेष संदीपान भाऊ तुम्ही गावकरी मायबाप खूप प्रेम आहे तुमचं. मागच्याही वर्षी कार्यक्रम कॅन्सल झाला तर या वर्षी जमवला. तुम्ही प्रेम करता तर कोरड प्रेम करू नका. आजपासून बदल पाळा. मायबाप मेल्यावर आजोबा आजी मेल्यावर त्याची राख टाकणं नदीत टाकणं बंद कर. आपल्या आजोबा आजीचा घाम कुठं गाळल्या जाते खरं सांग. बोला. शेतात गाया मातीत माती. तुम्ही मदत करा. शेतात राग टाकणं चालू करा. घोळका घोळके राजुरी तुम्ही नेता. तुम्ही कुठं नेता गंगेवर तुमच्या भागात कुठं नेता गंगेला. आणि गंगेवर अनेक गावाच्या ग्रामपंचायतचं पाणी नळाद्वारे गावात येते. तुमच्या गावात कुठून येते गंगेहून. हो ना जायकवाडी धरण पैठण गोदावरी. तुम्ही मायबापाची राख आजोबाजीची राख कुठं टाकता खरं विचार. गंगेत पैठण पंढरपूर औलाबाद गावातल्या नदीत. आणि ते पाणी कुठं जाते